नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी आणि 10वी या दोन वर्गांसाठी समान असलेल्या एका घटकाची ओळख करून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे उपयोजित लेखन. आणि यामध्ये कथा लेखन या उपघटकाची आपण ओळख करून घेणार आहोत. बघा, आपली जी प्रश्नपत्रिका असते, जिला आपण आता कृतीपत्रिका असं म्हणतो, त्याच्यामध्ये प्रश्न 5वा आ मध्ये खालील कृती सोडवा असा एक प्रश्न विचारला जातो. आणि त्यामध्ये एकूण 3 कृतीपैकी 2 कृती दिल्या जातात, म्हणजे कथालेखन, जाहिरात लेखन किंवा मग बातमी लेखन. अशा 3 कृतीपैकी कोणत्याही 2 कृती देतात. यामध्ये प्रत्येक कृती ही 6-6 गुणांची असते. तर सर्वप्रथम आपण कथालेखन या लेखन प्रकाराविषयीची माहिती घेऊया. आता बघा, कथा म्हणजे काय? तर कथा म्हणजे गोष्ट. भूतकाळात ज्या काही घटना घडून गेलेल्या असतात त्या क्रमवार पद्धतीने सांगणे म्हणजे कथा सांगणे होय. बघा, कथा आपल्या सगळ्यांनाच आवडते. कुणाला ती ऐकायला आवडते तर कुणाला ती सांगायला आवडते. बघा, कथा लिहिणे आणि सांगणे ही एक कला आहे. आपण समूहात राहतो, आपल्याला आलेले अनुभव आपण एकमेकांना सांगावेत या भावनेतूनच कथेचा जन्म झाला. मग कथा आपल्या अभ्यासक्रमात ठेवण्यामागचा हेतू काय बरं असेल? तर ते हेतू आधी आपण जाणून घेऊया. तर पहिला जो हेतू आहे तो आहे कल्पना शक्तीस वाव देणे. बघा, कथा या 2 पद्धतीनं लिहिल्या जातात. एक वास्तवावर आधारित असतात आणि दुसऱ्या कल्पना शक्तीवर आधारित असतात. तर यामध्ये वास्तवावर आधारित ज्या कथा असतात त्यामध्ये कल्पनेला फारसा वाव नसतो. भूतकाळात ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या जशाच तशा वास्तवात सांगाव्या लागतात. पण कल्पनेवर आधारित ज्या काही कथा असतात त्यामध्ये कल्पनेला भरपूर वाव असतो. बघा, आपण काही जादूच्या कथा वाचलेल्या असतात, परीकथा वाचलेल्या असतात, बोलणारे झाडे असतील, पशुपक्षी असतील किंवा राक्षसांच्या काही कथा असतील, अशा कथेमध्ये कल्पनाशक्तीला भरपूर वाव असतो. आणि तुम्ही लहान मुलं, तुमच्याकडे तर भरपूर अशी कल्पनाशक्ती असते. आणि अशा या कल्पनेला वाव मिळावा हा एक कथेचा हेतू असतो. कथा लेखनाचा जो दुसरा हेतू आहे तो आहे नवनिर्मिती क्षमतेचा विकास. आता नवनिर्मिती म्हणजे काय? तर सृजनशीलता. प्रत्येक व्यक्तीमध्ये सृजनशीलता ही भिन्न असू शकते. त्यामुळंच समजा तुम्हाला कथेचा एक विषय दिला तर ती कथा प्रत्येक विद्यार्थी आपापल्या कल्पनेनुसार वेगवेगळी लिहिल. आता बघा, नवनिर्मिती म्हणजे कशी असते बघा. एक उदाहरण सांगते. पूर्वीच्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये काही कथा असायच्या, त्याच्यामध्ये एक कथा तुम्ही ऐकली असेल किंवा वाचली पण असेल की एक तहानलेला कावळा पाण्याच्या शोधात असतो. खूप वेळानंतर त्याला एक माठ दिसतो आणि तो पाहतो तर त्या माठाच्या अगदी तळाशी थोडंसं पाणी असतं. त्याला तहान तर खूप लागलेली असते आणि पाणी तर तळाशी असतं. मग तो काय करतो की आजूबाजूला जे काही छोटे छोटे खडे पडलेले असतात ते तो आणून त्या माठामध्ये टाकतो. आणि त्या माठामध्ये खूप सारे खडे भरल्यानंतर त्या तळाशी असलेलं पाणी वरती येतं आणि मग तो पोटभर पाणी पितो आणि तिथून उडून जातो. अशा अर्थाची एक जुन्या अभ्यासक्रमामध्ये कथा होती. आता हीच जर कथा तुम्हाला लिहायला दिली तर ती नवीन पद्धतीनं कशी लिहिली जाईल? की तो तहानलेला कावळा आहे आणि त्या माठाच्या तळाशी थोडंसं पाणी आहे. मग तो खडे बिडे गोळा करण्याचं कष्ट घेणार नाही. तो काय करेल? तर एखादं दुकान शोधेल आणि त्या दुकानाच्या जवळ एखादा पडलेला स्ट्रॉ असतो तो आणेल आणि त्या माठामध्ये टाकेल आणि तो पटकन पाणी पिऊन घेईल. म्हणजे ही झाली नवनिर्मिती. म्हणजे यामध्ये त्याचं कष्ट आणि वेळ दोन्ही वाचणार आहे. त्याचा हेतू काय आहे? की आपल्याला पाणी मिळवावं. मग ते खडे गोळा करण्याच्या भानगडीत पडून दमून जाण्यापेक्षा पटकन तो काय करेल? स्ट्रॉच्या साह्याने ते पाणी पिऊन घेईल. याला स्मार्ट वर्क असं म्हणतात. अशा पद्धतीच्या कथा तुम्ही लिहू शकता थोड्याशा वेगळ्या प्रकारे. तिसरा जो हेतू आहे तो आहे विचारांना दिशा देणे. बघा, तुमचं जे वय आहे ते संस्कारक्षम वय आहे. या वयामध्ये आपण जे काही घेऊ त्या पद्धतीनं आपण पुढं घडत असतो. त्यामुळं या वयामध्ये थोर व्यक्तींच्या जीवनावर आधारित जर आपण कथा वाचल्या तर आपल्या विचारांना एक चांगली दिशा मिळते.
किंवा संस्कार करणाऱ्या काही कथा आपण वाचाव्यात. साने गुरुजींचं एक पुस्तक आहे श्यामची आई वगैरे यासारख्या जर आपण कथा वाचत गेलो लहान वयामध्ये तर आपल्या विचारांना योग्य ती दिशा भेटते. हा एक कथेचा हेतू आहे. पुढचा जो कथेचा हेतू आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो आहे लेखन कौशल्याचा विकास करणे. बघा, आपण लहान वयामध्ये जितकं वाचन करू तितके आपले अनुभव समृद्ध होतील आणि वाचन जितकं जास्त असेल तितकं आपल्याला लेखन करता येईल. लहानपणी जर तुम्ही त्या त्या वयानुसार वयाच्या टप्प्यानुसार जर आपण तुम्ही वाचन करत गेलात तर तुमचं लेखन कौशल्य पण सुधारेल आणि त्यातूनच मग तुमच्यातूनच कवी, कादंबरीकार, कथाकार निर्माण होतील. एखादा चांगला साहित्यिक तुमच्यातून निर्माण होईल. आणि हे कधी घडेल तर आपल्या वाचनातून हे घडेल, जितकं तुमचं वाचन समृद्ध तितकं तुमचं लेखन समृद्ध होईल. कथेतून मग लेखन कौशल्याचा विकास होतो. तुमचं जर लेखन कौशल्य चांगलं झालं तर तुम्हाला पत्र लेखन असेल, जाहिरात लेखन असेल, बातमी लेखन असेल किंवा कथा लेखन असेल, हे जे प्रकार आहेत ते अतिशय सोपे जातात. हा कथेचा सर्वात महत्त्वाचा हेतू आहे. कथेचे हेतू आपण पाहिले, आता कथेचे काही प्रकार आपण पाहूया. कथेचा जो पहिला प्रकार आहे तो आहे साहस कथा. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात पराक्रम गाजवलेल्या व्यक्तींच्या जीवनावर आधारित ज्या कथा असतात त्याला साहस कथा असे म्हणतात. मग आपण हिरकणीची कथा ऐकलेली आहे, वाचलेली आहे. आत्ताच्या काळातील जर आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये एक पाठ आहे ज्याचं नाव आहे गोष्ट अरुणिमाची. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एव्हरेस्ट सर करणारी ही जी अरुणिमा आहे ती आपल्याला परिस्थितीवर कशी मात करावी हा संदेश देते. कधी कधी आपण अशाही काही कथा ऐकत असतो की आपला जीव धोक्यात घालून त्याने कुणाचा तरी जीव वाचवलेला असतो. अशा कथाही साहस कथेमध्ये येतात. दुसरा जो प्रकार आहे तो आहे ऐतिहासिक कथा. इतिहासामध्ये ज्या काही घटना घडून गेलेल्या असतात त्यावर आधारित ज्या कथा असतात त्याला ऐतिहासिक कथा असे म्हणतात. पुढचा जो प्रकार आहे तो आहे विज्ञान कथा. म्हणजे विज्ञानावर आधारित ज्या काही कथा असतात त्याला विज्ञान कथा असे म्हणतात. आपण जयंत नारळीकर यांच्या काही कथा वाचलेल्या असतील किंवा ऐकलेल्या असतील. आत्ता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये एक कथा आहे विज्ञान कथा ज्याचं नाव आहे निर्णय. वेटरचे काम करणाऱ्या यंत्रमानवाची ही एक कथा आहे आणि यातून लेखकाला हा संदेश द्यायचा आहे की यंत्र हे यंत्रच आहे, ते माणसाची जागा घेऊ शकत नाही. पुढचा जो प्रकार आहे तो आहे बोधकथा. बोधकथा म्हणजे ज्यातून आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळतं त्याला बोधकथा असे म्हणतात. बघा, पंचतंत्र, ईसापनीती किंवा गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित ज्या काही कथा असतात यातून आपल्याला काहीतरी बोध मिळतो अशांना बोधकथा असे म्हणतात. पुढचा जो प्रकार आहे तो आहे विनोदी कथेचा. ज्या कथा वाचताना किंवा ऐकताना आपल्याला खूप हसायला येतं त्याला विनोदी कथा असे म्हणतात. पु ल देशपांडे किंवा मग द मा मिराजदार यांचं साहित्य आपण वाचलं असेल तर अशा कथेचा आपल्याला परिचय. पुढचा जो प्रकार आहे तो आहे रूपक कथेचा. रूपक कथा म्हणजे काय तर कमीत कमी दोन अर्थ निघणारी कथा. पहिला सरळ सरळ अर्थ निघतो आणि दुसरा त्यात दडलेला अर्थ असतो. बघा, आपल्या अभ्यासक्रमात विस खांडेकरांची एक रूपक कथा आहे ज्याचं नाव आहे गवताचं पातं. या कथेमध्ये गवताचे पाते या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्ती तसेच भावभावनांचे दर्शन खांडेकरांनी घडवलेले आहे. तर रूपक कथेची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील तर रूपक कथा ही आकाराने लहान असते. तिच्यामध्ये सूचकता, संदेशपरता व आशय समृद्धी असते आणि अशा कथेतून वाच्यार्थापेक्षा लक्षार्थ प्रभावी असतो. पुढचा जो प्रकार आहे तो पौराणिक कथा. देवदेवतांच्या जीवनावर आधारित ज्या काही कथा आपण पाहत असतो किंवा वाचत असतो ऐकत असतो त्याला पौराणिक कथा असे म्हणतात. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे सामाजिक कथा. सामाजिक कथेमध्ये समाजात ज्या काही घटना घडून गेलेल्या असतात
तसेच समाजामधील माणसांचे वेगवेगळे स्वभाव असतील, वृत्ती प्रवृत्ती असतील, यांचं वर्णन अशा कथेमध्ये केलेले असतं. अण्णाभाऊ साठे यांच्या कथा किंवा रा. र. बोरांडे यांच्या कथेची काही उदाहरणं आपल्याला या कथेसाठी देता येतील. शेवटचा जो प्रकार आहे तो आहे रहस्य कथा. रहस्य म्हणजे गूढ. एखादी कथा अशी क्रमाने सांगितली जाते आणि त्याच्यामध्ये आपली उत्कंठा वाढत जाते आणि मग कथेच्या शेवटी त्या कथेचं जे रहस्य असतं ते उलगडत जातं. आणि अशा पद्धतीच्या कथा जे हेर वगैरे असतात, हेर कथा वगैरे, त्याच्यामध्ये ह्या अशा रहस्यकथा आपल्याला आढळू शकतात. कथेचे प्रकार आपण पाहिले. आता प्रत्यक्ष कथा लिहिताना कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या असतात ते आपण पाहूया. तर पहिली जी गोष्ट आहे ती आहे योग्य शीर्षक. कथेला योग्य शीर्षक असावे, म्हणजे त्या शीर्षकावरूनच एकंदरीत कथाबीजाची कल्पना यावी. आता कथाबीज म्हणजे काय? तर कथेचा आशय. बघा, कथेच्या नावावरूनच त्या कथेमध्ये नेमकं काय असेल हे आपल्या लक्षात यायला हवं. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे कथा भूतकाळात लिहावी. कारण कथा म्हणजे काय? तर भूतकाळात घडून गेलेल्या ज्या काही घटना असतात त्या क्रमवार पद्धतीनं सांगणे किंवा सुसंगत पद्धतीनं सांगणे म्हणजेच कथा होय. म्हणून कथा ही नेहमी भूतकाळात लिहावी. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे भाषा विषयाला अनुसरून व प्रसंगानुसार असावी. आता कथेचा जो विषय आहे त्यानुसार आपण भाषा निवडू. मग ग्रामीण भाषा असेल, शहरी भाषा असेल किंवा यंत्रयुगातील भाषा असेल, आपला कथेचा जो विषय आहे त्यानुसार भाषा आपण निवडावी. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे कथेला प्रारंभ, मध्य व शेवट असावा. म्हणजे कथा ही तीन भागामध्ये विभागलेली असते, कथेची सुरुवात, कथेचा मध्य आणि कथेचा शेवट. म्हणजे सुरुवात आणि शेवट यामध्ये तारतम्य असावी किंवा सुसंगती असावी. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे सुरुवात आकर्षक असावी. कथा वाचत असतानाच वाचकाच्या मनामध्ये त्याविषयी गोडी निर्माण व्हावी किंवा उत्कंठा निर्माण व्हावी, यासाठी त्याची कथेची सुरुवात आकर्षक पद्धतीने करावी. आता पुढचा जो पॉइंट आहे तो आहे कथेची कल्पना स्वतंत्र व नाविन्यपूर्ण असावी. मग आपण त्याच कथा आपल्याला एक सुरी कथा ज्याला आपण म्हणूया, म्हणजे एकाच प्रकारच्या कथा वाचून आपल्याला पण कंटाळा येतो. मग कथा थोडीशी नाविन्यपूर्ण असावी, थोडीशी त्यामध्ये कल्पकता असावी, कथेची जी मांडणी आहे ती स्वतंत्र असावी, म्हणजे वाचणाऱ्यालाही थोडंसं नाविन्य त्यामध्ये वाटू शकतं. आणि पुढचा शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे ओघवती शैली. कथा अशी कुठंतरी तुटल्यासारखी किंवा तुटक अशी वाटू नये, तर ती सलग अशी वाटावी, अशा पद्धतीनं आपल्याला ती लिहावी लागते. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक फ्लो त्याच्यामध्ये असावा, एक प्रवाह त्याच्यामध्ये असावा, अशा पद्धतीची ओघवती भाषाशैली कथा लेखनासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अशा रीतीने आपण कथा म्हणजे काय, कथेचे हेतू कोणते, कथेचे प्रकार कोणते, त्यानंतर कथा लिहिताना महत्त्वाच्या बाबी कोणत्या हे आपण पाहिले. आता प्रत्यक्ष कथा कशी लिहावी, म्हणजे कथा ही कशा पद्धतीनं परीक्षेमध्ये आपल्याला लिहायची असते याची ओळख आपण पुढच्या भागात करून घेऊ. बघा, इथं आपण कथा लेखनाचे एकूण 5 प्रकार आपण पाहत आहोत. त्यापैकी कुठल्याही एका प्रकारावर कथा लिहा असा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जातो. तर पहिला जो प्रकार आहे कथेचा पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध देऊन, दुसरा आहे दिलेल्या शब्दावरून कथा लेखन, तिसरा आहे कथा बीजावरून कथा लेखन, चौथा आहे शीर्षकावरून कथा लेखन आणि शेवटचा जो आहे तो मुद्द्यावरून कथा लेखन. या 5 प्रकारापैकी कुठलाही एक प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. आपण आता एक एक प्रकार समजून घेऊया आणि त्यावर आधारित कथा पण आपण पाहूया.